नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो ठाकरे सरकारने दिली रब्बी हंगामासाठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी तर मित्रांनो कृषी विद्यापीठामार्फत नव्याने संशोधित केलेल्या सुधारित आणि संकरित वाणाच्या प्रसारेसाठी कृषी विभागातर्फे रब्बी हंगामासाठी तीन लाख चौदा हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करणार आहे तर किती जिल्ह्यांना तालुक्यांना गावांना हे मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो ठळक मुद्दे बघा रब्बी हंगामासाठी तीन लाख चौदा हजार कुंटल बियाणे अनुदानात वाटप करणार आहे सुधारित आणि संकरित वाणाच्या प्रसारासाठी कृषी विभागातर्फे रब्बी हंगामासाठी तीन लाख चौदा हजार क्विंटल बियाणे वाटप करणार कृषी मंत्री दादाजी भुसे यांची माहिती तर बघा मित्रांनो कृषी विद्यापीठामार्फत नव्याने संशोधित केलेल्या सुधारित आणि संकरित वाहनाच्या कृषी विभागातर्फे रब्बी हंगामासाठी तीन लाख चौदा हजार क्विंटल अनुदानावर वाटप येणार असून त्यासाठी बासष्ट पॉईंट एकोणऐंशी कोटीची तरतूद करण्यात आली आहे असे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले आहे कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले राज्यात चालू वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी अत्यंत पोषक असे वातावरण आहे विविध योजनेअंतर्गत गहू हरभरा मका रब्बी ज्वारी कडई जवस या पिकासाठी पिके प्रात्यक्षिक आणि अनुदानातील दराने बियाणे पुरवठा यासाठी तीन लाख तेरा हजार पाचशे शहाऐंशी क्विंटल बियाणेचे नियोजन करण्यात आले आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून क्षेत्र विस्तार आणि उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ करण्यासाठी समूह क्लस्टर पद्धतीने प्रात्यक्षित आयोजन करण्यात येत आहे सुधारित तंत्रज्ञानावर आधारित गहू अठराशे तीस हेक्टर हरभरा सव्वीस हजार आठशे एकवीस हेक्टर मका संकरित दोनशे त्र्याण्णव हेक्टर रब्बी ज्वारी चोवीस साठ हेक्टर कडई पंधरा दहा हेक्टर जवस दहा पन्नास हेक्टर ऊस पिकामध्ये आंतरपीक हरभरा पंचवीसशे हेक्टर असे एकूण छत्तीस हजार चारशे चौसष्ट हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिकाचे नियोजन करण्यात आले आहे तर रब्बी हंगामासाठी नवीन विकसित केलेल्या सुधारित संकरित वाहनाचा प्रसार करण्यासाठी अनुदानित दराने शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे यासाठी महाबीज राष्ट्रीय बी भी, बीज निगम बियाणे पुरवठादार संस्थेमार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे वितरित करण्यात येते दहा वर्षाच्या आधी वाहनाच्या बियाण्यासाठी गहू दोन हजार रुपये प्रति क्विंटल हरभरा पंचवीसशे रुपये क्विंटल मका सात हजार पाचशे रुपये क्विंटल रब्बी ज्वारी तीन हजार रुपये क्विंटल यानुसार अनुदान देय आहे तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान तसेच बियाणे व लागवड साहित्य उभ अभियाना, अभियाना अंतर्गत ग्राम बीजोत्पादन या योजनेअंतर्गत हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे या कार्यक्रमामुळे शेतकऱ्याचे उत्पादन वाढीत चालना मिळेल असा विश्वास कृषी मंत्र्यांनी व्यक्त केला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की दापा जय हिंद जय महाराष्ट्र